नुसतं समरमध्ये नाही तर विंटर्समध्ये सुद्धा सनस्क्रीन मस्ट आहे. 7:30 ते 8 मध्ये माझं डिनर कम्प्लीट होतं, त्याच्या पुढे मी नाही खात. हॅलो नमस्कार, मी पूजा सराफ. राशी मराठी शोभेच्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी हॅपी न्यू इयर आणि सॅलॉन टाईम या सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. सो माझ्यासोबत आज क्युटीजमध्ये सॅलॉनमध्ये अशी एक व्यक्ती आली आहे जी खरंच खूप सुंदर आहे. आपण तिला बिग बॉसच्या घरामध्ये बघितलं होतं आणि आज आपण तिला बघणार आहोत क्युटीजमध्ये तिला काय ट्रीटमेंट मिळते बघूया. आपण तिला बोलवूया, रुपाली भोसले. वेलकम. हॅलो, कशी आहे? मस्त. सो कसं वाटतं आहे आता? नाटक छान चालू आहे, त्याच्या ट्रॅव्हलिंग असणार आहे, सो काय कसं करतेस मॅनेज? नाटक खूप जोरदार चालू आहे, टचवूड. आणि वेगळा विषय, वेगळी मी अशी प्रेक्षकांसमोर आलेली आहे, सो खूप मजा येते. नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि आज तू हे जे काही मला पॅम्परिंग सेशन देणार आहे त्याच्यामुळे अजून एक्सायटेड आहे, बिकॉज उद्या माझा बर्थडे आहे आणि न्यू इयर इज अराउंड द कॉर्नर, सो खूप जास्त एक्सायटेड आहे. सो तुला सॅलॉनमध्ये जायला किती आवडतं आणि काय करायला आवडतं? सलॉनमध्ये जायला ऑफकोर्स प्रत्येक मुलीला आवडतं, म्हणजे आणि आपल्याकडे म्हणजे इट इज लाईक अनसेट थिंग्स ना, आपल्याला जावं लागतं बिकॉज नॉट बिकॉज आपण ह्या फील्डमध्ये आहोत म्हणून, पण नॉर्मलीसुद्धा छान दिसणं काय वाईट नाही आहे. सो पॅम्परिंग सेशन हे असतं, सो फेशियल असलं किंवा खूप ट्रॅव्हलिंग झालं असेल आणि झोप झाली नसेल, घरात होत नसेल, तर सलॉनमध्ये जायचं, फेशियल पॅक लावायचं आणि झोपून जायचं एसीमध्ये. सो तसं मग वॅक्सिंग आलं आणि या सगळ्या गोष्टी. मी फार ब्लीचिंग आणि फेशियल वगैरे अशा गोष्टी फार नाही जात, खूप घरगुती उपाय ह्यावरती जास्त भर असतो माझा. पण टचवूड आई बाबांची मेहरबानी आणि आई आणि आई माझी प्रचंड सुंदर आहे, त्यामुळे ते जीन्समध्ये आलेलं आहेत त्या गोष्टी आणि त्यामुळे त्या दिसतात चेहऱ्यावरती. बट हां, म्हणजे सलॉनमध्ये जाऊन हेअर ट्रीटमेंट म्हण, हेअर कलम म्हण, किंवा हेअरकट म्हण, आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायला आवडतो, सो ह्या सगळ्या गोष्टी करत असते अगं. मस्त. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि डॉक्टर तुला काय सजेस्ट करणार आहे ते बघूया आणि ट्रीटमेंटला लवकरच सुरुवात करूया. एक्सायटेड? खूप जास्त. म्हणजे मला हवंच आहे की काय एक्झॅक्टली व्हॉट इज शी गोइंग टू डू. क्युटी स्किन सलॉन असं सल्युशन असं आहे. सो आपण असं नॉर्मली पण प्रेमाने म्हणतो ना क्युटी वगैरे, सो इस ऑलरेडी नावच दिलं आहे त्यांनी. सो लेट्स गो, चला लवकर स्टार्ट करूया. चला. रूपाली, कोई ऐसी खास चीज़ है जो आपको लगता है कि स्किन में इम्प्रूव होनी चाहिए? बिकॉज अभी ना लास्ट मंथ वॉज लॉट ऑफ ट्रैवलिंग हैपन, बिकॉज मेरा प्ले ओपन हुआ 20th को, सो उसके पहले रिहर्सल्स थे, तो पुणे मुंबई ट्रैवलिंग, स्लीपलेस नाइट्स, सो द स्किन हैज़ आई थिंक थोड़ा टायर्ड हो गई है. सो दैट फ्रेशनेस नहीं कहूँगी बट द हाइड्रेशन हैज़ गॉन एंड द रेडियंट ग्लो हैज़ गॉन, सो आई थिंक आई वॉन्ट दैट. So I'll just have a look at your skin closely, examine it, and then I will examine. Yeah. So do teen cheeze hai. Tanning is there. Definitely aapke shoots ke wajah se skin pe thodi tanning hui hai. We need to work on that. थोड़ा सा हेयर है जो नॉर्मली लड़कियों को होता है अपर लिप पे, बट देर इज अ वे कि आप उसको परमानेंटली निकाल सकते हैं बाय डूइंग लेजर. तो दैट वी विल डू फॉर यू एंड वी सो या जैसे कि आप जानते हैं कि वो जो टक टक वाला लेज़र है उसको हम बुलाते हैं कार्बन लेज़र फेशियल. तो कार्बन लेज़र फेशियल में आपकी टैनिंग, पिगमेंटेशन, इवन टोन, कॉम्प्लेक्शन जो है वो कम्प्लीटली इवन होना चाहिए, ना कि पैची. तो ये लेज़र से आपको काफ़ी बेनिफिट मिलेगा इन टर्म्स ऑफ इवन टोनिंग द स्किन. एंड लाइक आई सेड, लेज़र हेयर रिमूवल. वी विल ऑल्सो बी पैम्परिंग यू एंड टेकिंग केयर ऑफ योर हैंड्स एंड फीट. तो उसके लिए हम लोग हाइड्रेशन ग्लव्स एंड सॉक्स पहनेंगे. राइट, वेरी एक्साइटेड. लेट्स. ओके,
दीपालीची ट्रीटमेंट झाली आहे, आम्हाला तर ती मस्त अजून दिसायला लागली असं वाटतं आहे. सो तिला विचारू आपण, तिला ट्रीटमेंट कशी वाटली, कसं वाटतं रुपाली? खूप छान वाटतं आहे. ह्या पॅम्परिंगची, पॅम्परिंगपेक्षा एक रिलॅक्सेशनची गरज होती, आणि आफ्टर अ टाईट स्केड्यूल आणि आफ्टर हॅव्हिंग सो मच ऑफ अप अँड डाऊन्स लाईक पुणे मुंबई प्रवास आणि त्यानंतर मग स्लीपलेस नाईट्स रिहर्सल्स, ह्या सगळ्यामधनं एक हा पॅम्परिंग सेशन गरजेचा होता. स्किनला ब्रीदिंग स्पेस मिळत नाही बऱ्याचदा पल्युशनमुळे, आणि एक सतत एक मेकअपची एक लेअर असते स्किनला, सो ब्रीदिंग स्पेस मिळत नाही. आणि त्याच्यामुळे आता विंटर्स आहे त्यामुळे ड्रायनेस आला होता, एक रेडियंट जे स्किनमध्ये असतं ते गेलं होतं, त्याच्यानंतर एक हायड्रेशन गेलं होतं. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी कवर केल्या, त्यासाठी सिरियसली राजश्री मराठेचे खूप खूप धन्यवाद आणि क्युटीजचे धन्यवाद की त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने मला झोपवलं लिटरली. दीड दोन तासाची ट्रीटमेंट होती, सो हाऊ आय हॅड अ नाईस टाईम सिरियसली. सो छान वाटतंच आहे, पण मला तुला विचारायला आवडेल की जेव्हा शूट नसतं किंवा प्रयोग नसतो तेव्हा आता ते मेकअप असतोच तुमच्या चेहऱ्यावरती, पण जेव्हा तू घरी असते किंवा नॉर्मल फिरायला जायचं असतं तेव्हा तू स्किनसाठी काय प्रेफर कर? सनस्क्रीन मस्ट आहे. मला सांगायला आवडेल की नुसतं समरमध्ये नाही तर विंटर्समध्ये सुद्धा सनस्क्रीन मस्ट आहे. तुम्ही बाहेर जा किंवा नका जाऊ, तुम्ही घरात असला तरीसुद्धा आंघोळ झाल्यानंतर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे, मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे स्किनला. जसं आपण भूक लागल्यानंतर जेवतो किंवा जर आपण गाडी चालवत असू तर गाडीत डिझेल पेट्रोल टाकतो, ट्रेनने प्रवास करत असू तो पास काढतो दर महिन्याला, बसने प्रवास करत असू तो पास काढतो, तसंच त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या शरीरालासुद्धा गरजेचं आहे. त्या पर त्या बरोबर खाणं दॅट प्लेज अ इम्पॉर्टंट पार्ट, म्हणजे पाणी पित राहायला हवं, म्हणजे किमान एक 10 ग्लास तरी पाणी प्यायला, हे मला वाटतं प्रत्येक डॉक्टर प्रत्येक डायटिशियन सांगतं, पण हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर जितक्या गोष्टी आपण खातो त्याच्यावरही आपल्या आपल्या स्किनचा टोन, आपल्या स्किनची काय म्हणतात ग्लो किंवा स्किनची एक टोन आणि ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सो जितक्या भाज्या पालेभाज्या त्या खायच्या असतात, त्या नुसतं असं बघायच्या आणि ठेवून द्यायच्या नसतात, तर त्या खायच्या असतात. सो त्या सगळ्या गोष्टी, बाहेरचं जंक फूड मी फार अवॉइड करते त्या सगळ्या गोष्टी, बट अगदीच काही नसेल ऑप्शन तर खावं लागतं, बट मी घरनं डब्बा कॅरी करते. आत्ताही जाऊन पाहिलंस तर बास्केटमध्ये माझा घरचा डब्बा असेल. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो ज्या ज्या सीझनला ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्या ज्या गोष्टी मिळतात आपल्याला, मग फ्रूट्स असो किंवा मग आत्ता गाजराचा सीझन आहे, सो गाजर, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डायटमध्ये फॉलो करायला हव्या. मी शूट करत नसले तर मी फार नॉर्मल असते, म्हणजे केसांचा असा एक बुचडा बांधला, सनस्क्रीन लावलं आणि आय एम सॉर्टेड. जर त्या पलीकडे जर बाहेर जायचं असेल, म्हणजे खाली जायचं असेल किंवा असं जायचं असेल, तर नाही मी नुसतं सनस्क्रीन किंवा लोशन लावलं, म्हणजे आपलं मॉइश्चरायझर लावला, एखादा लिप बाम लावला, आता लिपस्टिक लावले बट नॉर्मली लिप बाम लावला आणि गेलं, इतकं गुड टू गो वाला लुक असतो. पण आता तू जसा खाण्याचा विषय काढला तर मला विचार आवडेल, तुझं डाएट काही असं वेगळं आहे खास स्किनसाठी म्हणा आणि हेल्थ बाजू? वेगळा असा नाही आहे, पण घरचं खाणं मोस्टली. मी चपात्या पोळ्या अवॉइड करते, मी नाही खात त्या. माझ्या डाएटमध्ये वर्षाचे 12 महिने भाकरी असते, मग नाचणीची ज्वारीची बाजरीची ही भाकरी असते. मी कोकणातले असल्यामुळे भात अवॉइड करता येत नाही मला, म्हणजे आम राईस लावं, त्यामुळे पण डाएटमुळे का होईना थोडं कंट्रोल करते. पण एक स्पून, एक चमचा भात, एक छोटा म्हणजे मोठा नाही चमचा, म्हणजे असं वाटेल तुम्हाला, पण एक चमचा तरी भात मला लागतो. माशाचं गालवण आणि चिकन असेल तर मग तर भातच लागतो. पण ह्या पलीकडे मी खाण्यापिण्याच्या बाबतीत मन मारत नाही. मला जर पेस्ट्री खायची असते तर मी ती खाते, मला गोड खायचं असेल तर मी खाते, बट आय कॉम्पन्सेट जिममध्ये जाऊन वर्कआउट करून ह्या गोष्टी कॉम्पन्सेट करता येतात. मन मारून काय म्हणजे का जेवण, म्हणजे का बनवलं आहे, आलंच काय हे, इंट्रोड्यूसच का केले, नाही खाते मी सगळं, पण ते कॉम्पन्सेट करते जिममध्ये जाऊन. आय वर्कआउट, मला कार्डिओ अजिबात आवडत नाही, पण वेट्स करते आणि ह्याला अशा पद्धतीने कॉम्पन्सेट करते. पण येस, जेव्हा काही तशा पद्धतीचं काही काम असेल, म्हणजे फोटोशूट करायचं असेल किंवा त्या पद्धतीचं कॅरेक्टर करायचं असेल, तर डेफिनेटली आय गो ऑफ कार्ब्स, ऑफ सॉल्ट, ऑफ ऑइल, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, ह्या सगळ्या गोष्टी
बीइंग इन दिस फील्ड ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात, कराव्या लागतात. पण द थिंग इज की आय डोंट स्टार्व माय सेल्फ. एव्हरी 2 hours आय ईट. तर ते इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक 2-2 तासाने तुम्ही काय खाताय आणि राईट खाताय ह्याच्यावर बेसिकली माझं लक्ष असतं. मग मी उगाच भूक लागली म्हणून चिप्स खात नाही, उगाच भूक लागली म्हणून काहीतरी ग्रॅब केलं आणि खाल्लं असं नसतं. माझ्या बास्केटमध्ये चणे शेंगदाण्यांपासनं तुला सगळं सापडेल. सो तो डब्बा असतो, चणे शेंगदाणे असतात. सो त्या पद्धतीचं एक डायट आहे जे मी फॉलो करते. माझी एक मैत्रीण आहे स्नेहा, तिने हा डायट प्लॅन करून दिलेला आहे. सो या वर्ष झाली मी तोच डायट प्लॅन करते. आणि संध्याकाळी मोस्टली मी गेली बरीच वर्ष 7:30-8 मी सॉलिड फूड खात नाही. म्हणजे डिनर आज सच नाही खात. माझं डिनर 7:30-8 होतं आणि त्याच्यानंतर बिफोर आय गो टू बेड इदर ताक घेतलं किंवा एखादं सॅलड घेतलं किंवा सूप प्यायलं. अशा पद्धतीचं ते डायट आहे. 7:30-8 माझं डिनर कम्प्लीट होतं, त्याच्या पुढे मी नाही खात. बट काही दिवस एक्सेप्शनल्स असतात, काही चीट डेज असतात, त्यावेळेला उशिरा खाल्लं जातं. बट हे एक कटाक्षाने पाळते मी, कारण तुमच्या बेड टाईम आणि डिनर टाईममध्ये 2 तासाचं अंतर असायला हवा. सो तो एक पाळण्याचा प्रयत्न काटेकोरपणे करते मी. सो दॅट्स अबाउट इट. तेवढंच. आणि पाणी खूप पिते. सो आपल्या रुपालीकडनं इतक्या साऱ्या टिप्स मिळाल्या आहेत, मेकअप टिप्स. आय एम शुअर तुम्हालासुद्धा त्या उपयोगी पडतील, नक्की ट्राय करा. आपण आता रुपालीसोबत एक छोटासा गेम खेळूया. रॅपिड फायर मेकअप वगैरे आपण आता बोलतो आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. सो एकदम इझी आहे. सो मी ज्या गोष्टी सांगेल त्याच्यातलं तू काय प्रेफर करते ते मला सांग. मेकअप की नो मेकअप? नो मेकअप. कर्ली हेअर की स्ट्रेट हेअर? कर्ली हेअर. ग्लॉसी लिपस्टिक की मॅट? मॅट. रेड लिपस्टिक की पिंक लिपस्टिक? बोथ. स्क्वेअर नेल्स की राऊंड? डिपेंड्स, बट राऊंड प्रॉब्ली. थीन आयब्रोज की थीक? थीक. डिओ अत्तर की सेंट? परफ्युम्स. आय एम अ परफ्युम लव्हर. सो सगळे काइंड ऑफ. डिओ पण चालेल, अत्तर पण चालेल, सेंट पण चालेल, जे असेल ते चालेल. लॉंग इयरिंग्स इयरिंग्स की टॉप्स? लॉन्ग. वेस्टर्न आउटफिट की ट्रेडिशनल? आय लव सारीज, सो ट्रेडिशनल मोस्टली. आत्ता वेस्टर्न घातलं आहे म्हणून कॉमेंट करू नका लगेच की आत्ता हां बरं ट्रेडिशनल म्हटलं आहे पण वेस्टर्न घालून आले. बट आय लव सारीज, येस. डार्क शेड नेल पेंट की लाईट शेड? डार्क. लॉन्ग हेअर की शॉर्ट? शॉर्ट. जिम की योगा? बोथ. टी की कॉफी? ब्लॅक कॉफी. हेअर कलर की मेहंदी? हेअर कलर. सो थँक्यू सो मच रुपाली की तू आमच्यासोबत या सेगमेंटमध्ये आलीस. आणि तुम्हालासुद्धा रुपाली या दिलेल्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील, ट्राय करा. आणि पुन्हा सगळ्यांना आमच्या दोघींकडनं हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.